नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज झाला वीकेंडचा डाव आणि वीकेंडच्या डाव नंतर मला एकच प्रश्न पडलोय की मांजरेकर नक्की त्यांचा स्टँड कोणत्या विषयावरती घेणार आहेत ते त्यांनी नीट ठरवावं. मांजरेकर ज्या त्यावेळेस येऊन ज्या गोष्टीची खरंच आवश्यकता असते त्या गोष्टीविषयी अजिबात बोलत नाहीत आणि ज्या गोष्टीची खरं एवढी बोलण्याची आवश्यकताच नसते या गोष्टीसाठी मांजरेकर अर्धा अर्धा तास एपिसोडचा वेळ वाया घालवतात हे पाहून कुठेतरी असं वाटतं की यार प्लीज मांजरेकर सर, आज तुमच्या बरोबर शूटिंगसाठी सलमान खान होता, त्यांच्याकडून काहीतरी टिप्स घ्या. बिग बॉसचं होस्टिंग कसं असतं ते काहीतरी शिका, कारण तुमचं जे होस्टिंग आहे हे पाहिल्यानंतर असं वाटतं हे होस्टिंग बायस्ड होस्टिंग आहे. मित्रांनो, अभिजित केळकर घरातून बाहेर पडलेलाच आहे. अभिजित केळकर घरातून बाहेर पडला, आज त्याची मांजरेकरांनी शाळा घेतली ते योग्य केलं. मित्रांनो, त्याच्यानंतर मांजरेकरांनी किशोरी शहाणेची पण शाळा घेतली, मांजरेकरांच्या दृष्टीने ते पण योग्य असेल. त्याच्यानंतर मित्रांनो, आरोची बाजू घेऊन त्यांनी हिनाची शाळा घेतली, हे पण मांजरेकरच्या दृष्टीने बरोबर असेल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, शिवानी आणि नेहानी आठवडाभर जो एका गोष्टीसाठी वाद घातला, आठवडाभर दोघी भांडल्या, त्या गोष्टीविषयी मांजरेकर बोलले असतील का, तर ते मांजरेकरांना बरोबर वाटलं. म्हणजे आठवडाभर आपण ऑडियन्स सगळे एपिसोड पाहतो, आपल्या ऑडियन्स पण काहीतरी डोकं असतं आणि आपल्याला सगळ्यांना कळतं की आठवड्यात कुणी काय किती माती खाल्ली, कुणी कसं खेळलंय, याच्याविषयी मांजरेकर जास्त बोललेच नाही. मांजरेकर कोणत्या विषयावरती बोलले की केळकर कसा आरोला वाईट टाकतोय, हिना का आरोला सपोर्ट करत नाही, किशोरी ताई का अशा वागले, याच गोष्टीवरती मांजरेकर बोलले. बरं, केळकरची चुकी आपल्या सगळ्यांना माहीत होती, मांजरेकर त्याच्याविषयी बोलले हे योग्य, पण हिना आणि आरोह मध्ये असं काय वाजलं होतं की मांजरेकरांनी हिनाची एवढी शाळा घेतली आरोहच्या बाबतीत आणि एवढे ते रागात बोलत होते? म्हणजे जर का हिनाला असं पर्सनली वाटत असेल की हा माणसाबरोबर मला पटणार नाही, या माणसाबरोबर मला पुढे खेळायचं नाही, तर तिचं पर्सनल असं मत असू शकतं का? नाही मांजरेकर साहेब, तुम्ही तुमची मतं तिच्यावरती का लादता? तिला जर का आरोह बरोबर खेळायचं नाहीये तर तुम्ही तिला नका सांगू ना की तू त्याच्याबरोबर खेळ, तुम्ही कशाला सांगताय? आणि बरं, महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, शिवानी आणि नेहामध्ये जो वाद झाला त्याच्यामध्ये ही शिवानी वाटेल त्या स्तराला जाऊन बडबड करते, वाटेल तशी बडबड करते, नेहा पण वाटेल तशा सुरात आणि वाटेल त्या सुरात त्या शिवानीशी भांडत होती. त्या दोघीमध्ये जो वाद झाला होता त्याच्याविषयी मांजरेकरांना थोडंफार बोलावं असं वाटलं नाही, कारण आरोह, नेहा आणि शिवानी ही मांजरेकरांची लोक आहेत आणि मांजरेकरांची लोक असल्यामुळे मांजरेकर त्यांना सपोर्ट करतात, हे असं आहे का स्पष्ट मांजरेकर साहेब? जर का तुम्ही शिवानी चुकत आहे, ज्याप्रमाणे तुम्ही हक्कानी हिनावरती ओरडता, ज्याप्रमाणे तुम्ही आज अभिजित केळकर चुकला त्याची शाळा घेतली, त्याप्रमाणे तुम्ही शिवानीची आणि नेहाची पाठच्या किती दिवसात बिग बॉस चालू झाल्यापासून शाळा घेतली असेल हे आम्हा ऑडियन्सला ऐकायचंय. तुम्ही का करताय मांजरेकर सर असं? हा बर, तुमच्या सपोर्टनी तुमच्या आवडीचा एखादा कंटेस्टंट जिंकला, पण ऑडियन्सची मन जिंकाल का तुम्ही? मित्रांनो, आजचा पूर्ण एपिसोड पाहिल्यानंतर अभिजित केळकरने जे आठवडाभर केलं होतं त्या आठवडाभरांच्या गोष्टी मांजरेकरांनी काढल्या त्या योग्य होत्या. जसं की अभिजितने भांडण लावली, त्या हिरा लपवण्याच्या टास्कमध्ये अति शहाणपणा केला, प्रत्येक वेळेस तो आरोहला बिंडूक म्हणाला, आरोहला त्याच्यापेक्षा कमी समजलं. त्याच्यानंतर किशोरीताही अभिजितच्या ऐकण्यात आल्या आणि त्यांनीही नॉमिनेट झाल्यानंतर काही चुकीचे शब्द वापरले, हे सगळं ठीक होतं मित्रांनो, पण हिना आणि आरोहच्या बाबतीत जे मांजरेकर हिनावरती एवढं रागवले, जर का हिनाला एखादा व्यक्ती आवडत नसेल आणि तिला त्या व्यक्तीवरती विश्वास नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर लादू शकत नाही. तुम्ही ज्या प्रकारे मांजरेकर सांगता की बाबा ह्या गोष्टी करा त्या गोष्टी करा आणि कसं असतं रे बाबा, हे असं झालं की असं चुकीचं दिसतं म्हणून असं वागू नका, हे जे तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करता ना नेहा आणि शिवानीला, तसं तुम्ही कधीतरी हिनाला पण समजून बघा ना. बरं, हिनाला समजवण्याचा मुद्दा येतो कुठे? ज्यावेळेस तिची चूक होईल, जर का तिने असं ठरवलेलंच आहे की मला आरोवरती विश्वास नाही ठेवायचा आणि माझा गेम तो आहे, तर तुम्ही तिला सांगू शकत नाही की तुम्ही आरोवरती विश्वास ठेव, तू त्याच्याबरोबर जास्त गेम खेळली नाहीये. म्हणजे 100% इथे पार्शालिटी होते आणि जे काय चाललंय मांजरेकरांच्या होस्टिंग मध्ये ते मला तरी पर्सनली आवडत नाहीये मित्रांनो. कदाचित माझ्या मताचा बरेच लोक विरोध करतील, पण माझं हे माझं मत आहे आणि मला जे वाटतं ते मित्रांनो मी सांगणार आहे तुम्हाला, कारण मला असं पर्सनली वाटतंय की 100% पार्शालिटी केली जाते, 100% बायस होस्टिंग केली जाते. खऱ्या कंटेस्टंट जे चुका करतात त्यांना त्यांच्या चुका न दाखवता दुसऱ्याच कंटेस्टंटच्या चुका दाखवल्या जातात आणि जे कंटेस्टंट चुका करतात त्यांच्या चुका झाकण्याचा पण प्रयत्न केला जातोय असं मला कुठेतरी वाटतंय. कारण ज्याप्रमाणे शिवानी आठवडाभर अग्रेसिव्ह होते नेहाच्या बाबतीत आणि नेहा नेहमी
तिला खुन्नस देण्याचा प्रयत्न असेल किंवा हे बाकी बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो, त्या गोष्टी मांजरेकरांनी अजिबात काढल्या नाही. फक्त 3 ते 4 मिनिटाचा वेळ या टॉपिक साठी दिला हे ऐकून मी शॉकच आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जर का अभिजित केळकर असो, किशोरी शाने असेल, हिना असेल, आरव असेल, या टॉपिक वरती जास्त बोलायचं होतं तर तुम्ही या टॉपिक म्हणजे नेहा आणि शिवानीचा टॉपिक आहे त्याच्या कमीत कमी 10 ते 15 मिनिटं त्या टॉपिक विषयी बोलायला हवं होतं असं मला वाटतं. कारण तो तेवढा टॉपिक मोठा होता आणि शिवानीचा जो अरोगंटपणा होता त्या टॉपिकमध्ये किंवा नेहा आणि शिवानीचं जे वागणं होतं ते कुठंतरी चांगलं नव्हतं घरातल्या वातावरणासाठी. आणि घरामध्ये ते वातावरण घरामधलं वातावरण गडूळ करण्यासाठी त्यांची भांडणं ही कारण ठरत होती. तर अशा भांडणाविषयी मांजरेकरांनी बोलणं गरजेचं होतं, पण मांजरेकर बोलले नाहीत. बरं, आता मांजरेकर सर पाठच्या 1-2 आठवड्यापासून चांगली होस्टिंग करतायत असं आपल्याला वाटतंय. मलाही असं वाटत होतं की खरंच छान होस्टिंग करतात, पण ह्या आठवड्यात येऊन पूर्णपणे बायस होस्टिंग केलं असं मला वाटतंय. कारण हिनाच्या बाबतीत जे काय ते आरोह विषयी बोलले ते मला आवडलं नाही. त्याच्यानंतर मित्रांनो आरोह आणि शिवचा जो वाद झाला होता त्याच्याविषयी मांजरेकर बोलले आणि त्याच्यामध्ये मांजरेकर एकदम योग्य बोलले. कारण अभिजित केळकरने त्या टास्कमध्ये भांडण लावली होती. त्याच्यानंतर अभिजित केळकरचा विषय झाल्यानंतर शिवने आरोहला ढकललं होतं, तेही विषय मांजरेकरांनी काढला आणि तो खरं आवडण्यासारखा होता आणि पटण्यासारखा होता आणि त्याच्यामध्ये मांजरेकर अत्यंत योग्य बोलले असं मला वाटतं. त्याच्यानंतर त्यांनी हिनालाही झापली, तिने संचालिका म्हणून अजिबात कार्य चांगलं पार पाडलं नव्हतं, त्यावेळेस मांजरेकरांनी तिला झापलं त्यावेळेस ते पण योग्य होतं मित्रांनो. तिथे आम्हाला मांजरेकर आवडले, पण तुम्ही त्याच्यानंतर जे काय बोलला ते मांजरेकर मला आवडलं नाही. कारण बिग बॉसच्या घरात होस्ट किंवा शनिवार आल्यानंतर सर्वच जण असे बोलत असतात की मला काहीतरी मांजरेकरांना सांगायचंय, मला काहीतरी बोलायचंय आणि मी शनिवारी सगळं व्यक्त होणार आहेत. पण मांजरेकर ज्यावेळेस बोलायला लागतात त्यावेळेस बाकीच्या कंटेस्टंटला व्यक्त होण्याला संधीच मिळत नाही आणि जे बोलतात ते मांजरेकरच बोलतात. आणि आज ज्या प्रकारे डॉमिनेट करून त्यांनी हिना विषयी बोलले ते मला अजिबात आवडलं नाही मित्रांनो. मला असं वाटतंय कुठेतरी मांजरेकरांचं बायस होस्टिंग आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच मांजरेकरांचं होस्टिंग बायस आहे का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुर्तास आताच्या व्हिडिओमध्ये इतकं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. कारण मी तुमच्यासाठी असेच रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.